नमस्कार, मी सचिन कारेकर। आज आपण इको फ्रेंडली आकाशकंदील हा करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आणि तो तुमच्यासमोर मी इथे ठेवतो आहोत, मांडतो आहे। अरेका पाम ह्या झाडापासून आपण हा इको फ्रेंडली आकाशकंदील करण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही ह्याच्यातून अजून हा व्हिडिओ बघून आणखीन वेगळ्या पद्धतीने सुद्धा क्रिएटिव्ह करू शकता। यासाठी आपल्याला एकच पामची फांदी लागणार आहे, चांगली सगळ्या बाजूंनी पानं असलेली, पाती असलेली, छान हिरव्या रंगाची आपण एक झावळी घ्यायची आहे। तिला एक्स्ट्रा असलेली जी तिचा देठ आहे किंवा दांड आहे तो आपण कट करून टाकायचा आणि जशा पद्धतीने नारळाची झावळी विणली जाते त्याच पद्धतीने आपण इथे एक झावळी पूर्णपणे आपण विणून घ्यायची आहे। तुम्हाला लक्षात येईल की पाठची बाजू आपण उलटी फिरून एक आड एक अशी ती झावळी विणली जाते। थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की थोडा व्हिडिओ पूर्ण होईल तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने विणली जाते किंवा विणायला पाहिजे ते। तुम्ही बघताय की प्रत्येक ह्याला एक स्टॅपल केलं जात आहे, ते करणं गरजेचं आहे। आपण विणत गेल्यानंतर जे शेवटचं टोक जिथे येतं तिथे एक स्टॅपलची पिन मारून टाका की जेणेकरून ती पात सुटणार नाही, हलणार नाही, आपल्याला विणणं इझी जाईल। व्यवस्थित एकाड एक पात टाकून झिकझॅक पद्धतीने आपण हे झावळ पूर्णपणे विणून घ्यायचे, शेवटपणे विणून घ्यायचे पूर्णपणे। आणि तसं म्हटलं तर एक आकाशकंदील करायला बरोबर 15 मिनटं लागतात। आता तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवतोय त्यामुळे थोडं आरामशीर असं हे सुरू आहे, पण एक जर कंटिन्यू करायचं म्हटलं तर 15 मिनटात हा एक कंदील तयार होऊ शकतो। आणि आज ह्या कंदिलाला चांगली बाजारात मागणी आहे। एखादा तरुण किंवा तरुणी किंवा कोणी उद्योजक घरगुती पद्धतीने अशा प्रकारे आकाशकंदील करून दिवाळीमध्ये इको फ्रेंडली कंदील विकू शकतो। व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे दिसू शकतं की एकाड पात आल्यानंतर कसं दिसतं ते। एकाड एक येणं गरजेचं आहे, जर सेम आलं तर आपण कधी चुकतोय हे लक्षात घ्या। प्रत्येक पाथी पहिली पात जर खाली असेल दुसरी पाथी ज्या वरून आली पाहिजे, म्हणजे एकाड एक झिकझॅक पद्धतीने ते विणला गेला पाहिजे। प्रत्येक वेळा लक्ष ठेवा की आपलं विणकाम हे बरोबर येतंय की नाही, चुकून पात वर खाली घेण्याची राहून जाते। पहिली पात खाली असेल तर दुसरी पात वर, पर तिसरी खाली, चौथी वर, अशा पद्धतीत हे विणून घ्यायचंय। आपण आता पूर्णपणे शेवटपर्यंत विणून घेतोय। हा आपण जी पात घेतली ती आपण तर ती पात घेतलेली 4 फूट लांबीची पात आहे। तुम्ही तुमच्या उपलब्धीनुसार 3 फूट, 3.5 फूट, कमीत कमी 3 फुटाच्या तरी आसपास असावी, 3 फुटाच्या, जेणेकरून तो कंदील आपला 9 इंच बाय 9 इंच होईल। अगदीच जर छोटी घेतली तर तो फोल्ड करणं आणि बांधणं थोडंसं किचकट होईल। त्यामुळे शक्यतो जी विणलेला हा बघा, हा जो विणलेला भाग दिसतो ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतचा भाग हा 3 साडेतीन ते 4 फूट असावा। आत्ता आपण इथे 4 फुटाचा बरोबर ही पात आपली सॉरी झावळ विणून झालेली आहे, त्यामुळे आपण आता हिचे बरोबर 4 भाग पडणार आहोत। विणल्यानंतर कसं दिसतं बघा, पूर्णपणे झिकझॅक एकाड एक
पूर्णपणे आहे। अशा पद्धतीने आपलं विणकाम होणं शेवटला लाईनने तुम्हाला स्टॅपलच्या पिना मारलेली दिसतात, तर प्रत्येकाला एक शेवटी स्टॅपल मारा की जेणेकरून अजिबात त्या पाती हलणार नाहीत। अशा पद्धतीने पूर्णपणे ते विणून घ्या। मी सुरुवातीला जे आपण विणाल जिथून सुरुवात केली तेही उर्वरित ज्या पात्या आहेत त्या आम्ही आता विणून घेतो आहे। तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही अशा पद्धतीने करा, अन्यथा तुम्ही तशा नाही विणल्यात तरी काही अडचण येणार नाही। ती नंतर जेव्हा आपण कंदील बांधू तेव्हा ती कटिंग करून किंवा आतमध्ये घुसून ॲडजस्ट करू शकतो आपण। तुम्हाला शक्य असेल तर अशा पद्धतीने तुम्ही विणून घेऊ शकता एक बाजू। त्याला पूर्णपणे जो दांडा आहे तो दिसतोय आपल्याला, तो दाखवतोय, जेणेकरून तो दांड्याचा भाग आपण बाहेर घेऊ शकतो कंदील करताना। हे बघा, आता आपण इथे टेप लावून मार्किंग करून घेऊया की जेणेकरून सगळे भागे चार जे भाग आहेत ते सारखे होतील। मागे सांगल्याप्रमाणे आपली ही झावळी विणून झालेली आहे, ही पूर्णपणे 4 फूट लांबीची आहे। पण आता 4 फूट असल्यामुळे प्रत्येक 1-1 फुटाचे असे मार्किंग करून 4 भाग करून घेणार आहोत। त्याचे 2 फूट, 3 फूट आणि शेवटचा 4 फुटाची मार्किंग, असे 4 भाग आपले पडलेले आहेत व्यवस्थित। आता जो हाताने जो आहे गोल जो बाजू असेल दांड्याची ती तुम्ही बाहेर घ्या। तसं मोठा इश्यू काय नाही, आत झाला बाहेर झाला आपण फोल्ड करत तरी काय नाही, दोन्ही बाजू ह्या विणलेल्या सेमच दिसतात। त्यामुळे असं काय नाही की कुठल्या बाजू आतमध्ये घ्या, तुम्हाला जी चांगली वाटेल ती बाजू बाहेर ठेवा आणि दुसरी बाजू आतमध्ये घ्या। मार्किंगची ते फक्त नाकाने थोडं बोट लावून व्यवस्थित काटकोनामध्ये फक्त फोल्ड करा जेणेकरून सगळे भाग सारखे येतील। असं केलेलं आहे। हा बरोबर कंदील करायला फक्त जसं म्हटलं तर 15 मिनिटाचा कालावधी लागतो। जर तुम्ही एकदा त्यात ट्रेन झालात की 15 मिनिटात एक कंदील, ह्या हिशोबात तुम्ही हे कंदील करू शकता। असं आपण हा चारही बाजू एकत्र जो अशा फिरवून घेतलेल्या आहेत आणि ज्या पुढच्या एक्स्ट्रा पाती आहेत त्या फक्त कट करून टाका, काढून टाका, त्याची आपल्याला आता आवश्यकता बिलकुल नाही आहे। अशा मध्ये आपण कट करून घेतलेलं आहे शेवटचं टोपी। आणि मार्किंगनुसार तो घेऊन तो आपण आता त्याला दोऱ्या साह्याने व्यवस्थित बांधून घेणार आहोत। बघा, चारही बाजू आपल्याला सारख्या दिसत आहेत। आता आपण ह्याला बघा, दोऱ्याने असं अशा पद्धतीने जे टोक शेवटचं आपण जे जिथं आलेलं आहे ते असं बांधून घेऊया। टोकाचा भाग जो आहे छोटा निमुळता भाग आहे तो आतल्या बाजूला घ्या आणि व्यवस्थित असं बांधून घ्या। हे वाढीव जे टोक होतं ते असं फोल्ड करून घ्या आणि ते बांधून टाक की तुमच्या कंदीला चांगली मजबूती येईल। आणि बाकी सगळ्या गोष्टी थोड्या अनुभवातनं थोड्या प्रॅक्टिसमधनं ह्या येत असतात।
एखादी पात आणून तुम्ही प्रॅक्टिस करा, की एकदा सोडा, दोनदा सोडा, तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला बदल करायला पाहिजे. हा मी प्राथमिक स्वरूपाचा केलेला आहे, त्याच्यात तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही अजून नवीन ॲडिशन काय करू शकता, पण एक बेस म्हणून बेसिक हा समजा. आणि ह्या पद्धतीने मी क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला आहे, की जेणेकरून इको फ्रेंडलीच्या आता ह्या आपण इको फ्रेंडली नुसतं बोलण्यापेक्षा काय ते करूया, त्या दृष्टीने हे हा कंदील बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आता हा जो शेवटचा आपण जो भाग जोडणार आहोत, हा फक्त जशा ज्या पातीचे डिझाईन आहे त्यामध्ये आतमध्ये आपण फक्त घुसवून घ्यायच्या त्यामध्ये. ज्या पद्धती समोरची पाती थोडं कट करा आणि त्यामुळे ते जॉईन होऊन जाईल तो भाग, आणि दिसायला छान दिसेल. जशी जी डिझाईन आहे पातींची, त्या डिझाईनमध्ये त्या जुळवा आणि त्या आतमध्ये घुसवून एकमेका आतमध्ये घुसवा, जेणेकरून ती डिझाईन मॅच होऊन जाईल. तुम्हाला पहिल्या वेळेस असं कठीण असं वाटत असेल तर तिथे स्टॅपल करून जरी जोडल्यात तरी चालू शकते, पण थोडा अनुभव आला की तुम्हाला थोडा जमायला लागलं की अशा पद्धतीनं मी त्या पूर्णपणे ॲडजस्ट करून त्यामध्ये हे केलं तर एक जीव एक संघ असा तो आपल्याला कंदील दिसेल. दोरीचे चार सारखे भाग करून घ्यायचे आहेत. साधारण 1.5-2 फुटाची आपल्याला दोरी आता इथे आवश्यक आहे, आणि त्याला वरती गाठ मारून हुक तयार करूया, आणि अशा पद्धतीने ती हुक तयार झाले. चार टोकं दिसत आहेत. कंदिलाच्या चारी बाजूला ती चार टोकं बांधून आपल्याला कंदील हा व्यवस्थित लटकवता येऊ शकतो. फक्त बॅलन्स करून त्या दोऱ्या बांधा, जेणेकरून कंदील हा एक लेवलला समांतर राहील. अशा पद्धतीने आपल्याला हा कंदील पहिल्या टप्प्यात हा पूर्ण झालेला आहे. त्याला थोडं आता आपण ह्या दोऱ्या दिसू नये म्हणून आपण त्याला उर्वरित ज्या उरलेल्या पाते आहेत त्या आपण अशा आतमध्ये टाकून दोरीच्या पुढच्या बाजूने स्टॅपल करून घेतल्या, की दोरी ही आपली पूर्णपणे लपून जाणार आहे. तुम्ही तुमच्या आयडियानुसार ह्याच्यात आणखीन काही बदल करून वरचा भाग सुद्धा आणखीन त्याला वेगळा छान आकार देऊ शकता. प्रत्येकाची कल्पना ही वेगवेगळी असते, त्यानुसार आपण त्यात आणखीन बदल करून छानशी कलाकृती आपण निर्माण करू शकतो, वेगवेगळ्या डिझाईनचे आपण करू शकतो. हा एक बेस म्हणून तुम्हाला मी तुमच्यासमोर ठेवतो आहे.
अशा पद्धतीने हा पूर्णपणे एक आकाशकंदीला इको फ्रेंडली तयार झालेला आहे। बघाल रात्री लाईट लावल्यानंतर कसा दिसतो हा तुम्हाला लक्षात येईल। रात्रीच्या अंधाराच्या ह्याच्या वेळेनुसार अशा पद्धतीने आपल्याला हा कंदील छान प्रकारे दिसतो। धन्यवाद।